अवमान करणाऱ्या वृत्तीचा निषेध करतो आणि त्यांची जाहीर निंदाही करतो। आणि सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य समरा व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलंय। त्यांचं योगदान आहे, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, मराठी भाषेचा गौरव असेल, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचं काम त्यांनी केलं, कितीतरी अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश त्यांच्या योगदानाचा ऋणी आहे। ते फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे। आणि अशा या दैवताचा अवमान वारंवार या ठिकाणी होतो आहे। आणि आज आपण पाहिलं की सभा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकही शब्द जे हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे जे नेते आहेत एकही शब्द राहुल गांधींच्या विरोधामध्ये काढण्याची हिम्मत केली नाही। उलट राहुल गांधीची खासदारकी कायद्याने नियमाने कोर्टाच्या निर्णयानुसार गेली, त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून या काँग्रेसच्या बरोबरीने साथ देणारे नेतेही आपण पाहिले। आणि हे देखील या ठिकाणी दुर्दैव आणि ही वृत्ती देखील महाराष्ट्राने देशाने पाहिली आहे। आणि काल परवा जे आपण पाहिलं सभागृहात देखील त्यांची जी काही आतापर्यंत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही ही या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांचे आमदार होते। आपण पाहिलं सभागृहात देखील त्यांची जी काही आतापर्यंत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे बोलणारे व्यक्ती नेते या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये